संस्कृती खंडारे एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात काँग्रेसचा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन. जिल्ह्यातील 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. थकबाकीदारांवर महावितरणची धडक कारवाई. आता सविस्तर बातम्या. भारत देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहागंज भागात भाजप सरकारच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन केले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यानंतर गुजरात मधील कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने या संबंधित नोटिफिकेशन देखील जारी केला आहे. यावरूनच आता देशासह राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. रविवारी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी शहराध्यक्ष शेख युसुफ लीडर, महिला शहर अध्यक्ष दीपाली मिसाळ, इकबाल सिंगील, किरण पाटील डोणगावकर, निलेश आंबेवाडीकर, अनिस पटेल, सागर नागरे, हेमा पाटील, डॉक्टर पवन डोंगरे, शेख अथर, कैसर बाबा, भाऊसाहेब जगताप, अरुण शिरसाट, शेख रईस, किशोर तुळशी बागवाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महानगर प्रमुख किशनचंद तनवानी, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील सदर आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब यांच्या खासदारकीचं रद्द करण्याबद्दलचा काँग्रेस पक्षाचा हा सत्याग्रह आहे. परंतु या देशामध्ये इंग्रज गेल्यानंतर पुन्हा एकदा भारत देश पारतंत्र्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हुकुमशाहीकडे वाटचाल होत असल्यामुळे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडमोड करण्याचा कार्यक्रम ज्या भारतीय जनता पक्षाने लावला त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर न्याय मागण्यासाठी म्हणून न्यायदेवतेकडे आम्ही याचना करत आहोत की किमान न्यायदेवता तरी या सरकारला किमान थांबवेल आणि अशा पद्धतीचे हुकुमशाहीने करायचे निर्णय बंद करतील. आम्ही सिव्हिल सोसायटीच्या लोकांना सुद्धा आवाहन करणार आहे की आपण सुद्धा या सत्याग्रहामध्ये सहभागी व्हा आणि या देशाची हुकुमशाहीकडे जी वाटचाल चाललेली आहे दुसऱ्या क्रांतीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र येऊया आणि आपली घटना वाचूया. केंद्र सरकारने इल्लिगल और जो स्पीकर आहे बिर्लाजी इन्होने इल्लिगल पद्धत से राहुलजी को बात किया है. वो नहीं कर सकते क्योंकि जब सुप्रीम कोर्ट में अभी मैटर आया ही नहीं है. वो तो वो जो मैटर आया सिर्फ वो नीचे के कोर्ट में था, उसके बाद में हाई कोर्ट, उसके बाद में सुप्रीम कोर्ट, ऐसा है. मतलब कोर्ट मैटर होने के बाद में उन्होंने सीधा बोल दिया जज साहब ने कि आपको 30 दिन की मोहलत दी हुई यानी आपको अपील करने के लिए राहुल जी को, और उसके बाद में फिर आपको जामीन भी दिया. इतना होने के बाद में अगर इन्होंने इतनी जल्दी से कर दिया और बाकी उनका एमपीशिप रद्द कर दिया ये बहुत गलत बात होगी. ये नहीं कर सकते. ये बहुत इतने नाजायज काम कर रही है सब बीजेपी वाले और पूरा जो जैसा भी होगा वैसा जो होगा उनको बस उनकी राजनीति ख़त्म करने का तैयारी उनकी चल रही है. हमारे नेता खासदार राहुल गांधी इनकी जो खासदारगी रद्द की गई है उसके निषेध में हम यहाँ पे सत्याग्रह कर रहे हैं. मैं भाजपा सरकार का और केंद्र सरकार का निषेध करता हूँ कि जो लोग उनके खिलाफ बोलते हैं उनके ऊपर इस तरीके की कार्रवाई ये भाजपा सरकार और मोदी सरकार करती है, इसलिए हम उनका निषेध करते हैं. जिस तरीके की मूवमेंट भारतीय जनता पार्टी ने राहुल गांधी जी के विरोध में की और उनको 8 साल के लिए निलंबित किया,
8 वर्ष के लिए निलंबित करना ये डर दिखाता है भारतीय जनता पार्टी का। वो जानते हैं कि राहुल गांधी आने वाले चुनाव के अंदर भारत के प्रधानमंत्री बनने के प्रबल दावेदार थे, क्योंकि उनके दावेदारी लोगों को मान्य थी भारत जोड़ो यात्रा के माध्यम से। इसका डर भारतीय जनता पार्टी के अंदर था। और आज देखिए, जिस महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी ने भारत में सत्याग्रह, अंग्रेजों की हुकुमशाही को दबा के लाया था, आज हमको राहुल गांधी के लिए, राहुल जी गांधी के लिए सत्याग्रह करना पड़ रहा है। इससे बड़ी भारत में विडंबना और कुछ नहीं हो सकती है। और नीरव मोदी को चोर कहना क्या गलत था? विजय माल्या को चोर कहना क्या गलत था? क्या गलत था कि जिन्होंने देश का पूरा पैसा भारत से बाहर लेकर गया, उन लोगों को चोर कहा है? और अगर ये हुकुमशाही की शुरुआत जिस तरीके की गई है, हम इसका निषेध करते हैं और उसके लिए सत्याग्रह कर रहे हैं। महाविकास आघाडीच्या आगामी सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शहर जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज तापडी या रंगमंदिर येथे पार पडला। यावेळी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। महाविकास आघाडीच्या वतीने शहरात 2 एप्रिल रोजी विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेस माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले संबोधित करणार असून इतरही मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत। या सभेच्या पूर्वतयारी निमित्त महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा एकत्रित मेळाव्याचे आयोजन रविवार रोजी दुपारी तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले। महाविकास आघाडीच्या या पदाधिकारी मेळाव्यास शिवसेना, आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी पदाधिकारी, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्या सभेला आपल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि ती सभा अतिविराट व्हावी, ती सभा अतिशय मोठी व्हावी या दृष्टीने खऱ्या अर्थाने आजची ही आपली नियोजनाची बैठक आहे। पण त्याच्या अगोदर आम्हाला 15 तारखेला या सर्व महाविकास आघाडीच्या जिल्हा प्रमुखाला जेव्हा मुंबईला बोलवलं, त्यावेळेला सर्व नेते मंडळीला सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये सगळे नेते तर एकत्र आलोय, 2.5 वर्ष सरकार चालवलं, परंतु कार्यकर्ते जिल्हा पातळीवर, मराठवाडा पातळीवर सगळे एकत्र येऊन परत एकदा त्यांचं मनोबल वाढवणं किंवा मनोमिलन करणं हे आपल्या नेते मंडळीचं काम आहे। आणि म्हणून आम्ही विभागवार बैठका लावलेल्या आहेत, त्या बैठकाला, त्या जाहीर सभेला आपण मोठ्या प्रमाणात यावं आणि वेगवेगळ्या पक्षाची सर्व मंडळी जी आपल्या महाविकास आघाडीत आहे त्या सगळ्यांना आपण घेऊन यावं आणि ही सभा अतिविराट ऐतिहासिक सभा या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करावी। त्या दिवसापासून या आपल्या शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस, आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक तालुक्या तालुक्यात जाऊन आपापल्या कार्यकर्त्याला, आपापल्या पदाधिकाऱ्याला मोटिवेट केलं, त्यांना सांगितलं की आपल्याला आपल्या तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्याला आणि शेतकरी बांधवाला या सभेला आणायचं आहे। तिथे आपले महाविकास आघाडीचे सर्व नेते, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, नानाभाऊ पटोले साहेब, अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर जयंत पाटील साहेब आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी रामटेक राम मंदिर येथून महाभारत यात्रा निघून आज शहरातील क्रांती चौकात आली। यावेळी यात्रेच्या आयोजकांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा उद्देश कथन केला। शिवसेना प्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन करण्यासाठी हुकुमशाही व अन्यायाच्या विरोधात महाभारत यात्रा काढण्यात आली आहे। दिनांक 21 मार्चला रामटेक राम मंदिर येथून सदर यात्रेला सुरुवात करण्यात आली। रामटेक येथून यात्रा निघून नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना असा प्रवास करत रविवारी शहरातील क्रांती चौकात ही यात्रा पोहोचली। यावेळी
यात्रेच्या आयोजकांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा उद्देश कथन केला. रामटेकच्या राम मंदिर इथून आम्ही प्रभू श्रीरामचा आशीर्वाद घेऊन भगवा ध्वज सोबत घेऊन आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही मुंबई मातोश्रीपर्यंत जात आहोत. दिनांक 21 तारखेला ही यात्रा निघाली होती. दिनांक 30 तारखेला आम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी मातोश्री आम्ही पोहोचणार आहोत. ही यात्रा काढण्याचा उद्देश्य हे आहे की महाराष्ट्रात जो हुकुमशाही सुरू आहे, आपला जो भारत देश आहे, कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करून राहिला, खासगीकरण पूर्णपणे होऊन राहिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पूर्णपणे दुर्लक्ष होऊन राहिला, तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही या यात्रेमध्ये निघालो आहे. आम्ही ज्या प्रकारे महाभारतामध्ये कौरवनी पांडवचा राज्य हस्तगित करून पांडववर अन्याय केलं होतं, अधर्म केलं होतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्राच्या राजकीय मैदानात एकनाथ शिंदे यांनी महाभारताचे शकुनी मामा देवेंद्र फडणवीस यांचा साथ घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर यांच्या पाठीवर वार करून कुठंतरी पक्ष तोडण्याचा काम केलं. कागदोपत्री शिवसेना पक्ष आणि चिन्ह हस्तगित केलं, त्याच्या निषेधार्थ ही यात्रा आहे. लाखो शिवसैनिकांचा जो घर होता रक्तानं घामानं उभं केलेला आहे शिवसेना पक्ष, ते तोडण्याचा कुठंतरी प्रयत्न झाला. त्याच्या सन्मानात आमची ते लाखो शिवसैनिकांच्या सन्मानात ही यात्रा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे. हे दिल्लीच्या तख्तासमोर कदापि झुकणार नाही. तुम्ही ईडी लावा का जितके तुमची व्यवस्था आहे तितके लावा, सर्व तुम्ही पोलीस बलचा वापर करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे झुकणार नाही. आता सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी हे यात्रा आहे. म्हणून पूर्ण न्यायव्यवस्था जो धृतराष्ट्र झाली आहे, अजून माजी राज्यपाल जो होते भगतसिंग कोश्यारी त्यांना सर्व माहीत होतं हे अनर्थ घडत आहे, तरी ते भीष्म पितामहाच्या भूमिकेमध्ये उभे होते का मी शपथ घेतली आहे यांच्यासोबत राहायची, तर यांच्यासोबत राहू हे अन्याय अजून हुकुमशाही जो आहे हे संविधानाला आणि रामराज्याला धोकादायक ठरत आहे. म्हणून हे महाभारत यात्रा आहे. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजनच करण्यात आले होते. यावेळी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष रामचंद्र भोगिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी श्रीनिधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिव मोहन सालेकर, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोगले, कल्याण पारगावकर, स्वाती स्मार्त, दीपाली कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योग्यच आहे असंही म्हणायचं नाहीये, पण ते अयोग्य आहे असंही म्हणायचं नाही. प्रत्येकाच्या अनुभवावर ते अवलंबून राहील. पण एक लक्षात घ्या की आपल्या रोजच्या जीवनाच्या संघर्षात जगण्याकरता लागणाऱ्या गोष्टी मिळवण्याकरताची जी धडपड असते ती धडपड आपल्या दृष्टीने महत्वाची असते, आणि ही धडपड करता यावी याकरता ज्या गोष्टी टिकून राहाव्यात असं आपल्याला वाटतं त्यात संस्कृती फार महत्वाची. आता ती कशी, तर त्याचं साधं सरळ गणित असं आहे की जोपर्यंत आपल्या संस्कृतीच्या दृढीकरणाकरता या देशात शिक्षण होतं तोपर्यंत हा देश जगातला सर्वात श्रीमंत देश होता असं मी म्हणेन. 1830 पर्यंत जगाच्या एकंदर जी डी पीच्या 27-30% जी डी पी भारतात होता आणि जगातल्या एकंदर व्यापाराच्या जवळजवळ 30% व्यापार हा भारतात न होत होता हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. आणि 1830 पर्यंत आपली शिक्षण पद्धती जी संस्कृतीचं दृढीकरण करत होती ती शाबूत होती. काय होती आपली शिक्षण पद्धती, तर आपली तेव्हाची जी शिक्षण पद्धती होती त्यातला मूलभूत संकल्पना अशा होत्या की जीवन जगण्याकरता लागणारी जी कौशल्य आहेत ती कौशल्य रोजच्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून मिळवत असताना राहिलेल्या वेळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या नैसर्गिक क्षमतांप्रमाणे त्यांच्या आवडींप्रमाणे विषय निवडावे आणि त्या विषयांचा अभ्यास करावा. त्यात काही थोडंफार क्षत्रिय कुळातन कोणी आलेला असेल तर त्यांनी शस्त्रविद्या शिकलीच पाहिजे असं थोडंफार डिस्क्रिमिनेशन म्हणाल तर होतं.
वीज बिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने परिमंडळातील 9071 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणाकडून खंडित करण्यात आलाय. वीज बिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीत औरंगाबाद परिमंडळातील 9071 थकबाकीदारांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणी पुरवठा, पतदिवे व इतर वर्गातील 3,79,546 ग्राहकांकडे 650 कोटी रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे. शहर मंडळातील 1,13,174 ग्राहकांकडे 60,24,00,000 रुपयांची थकबाकी आहे. ग्रामीण मंडळातील 1,58,748 ग्राहकांकडे 370,51,00,000 रुपयांचे वीज बिल थकित आहे. थकित वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीज जोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ऑन फील्ड आहेत. 1 महिन्याचे वीज बिल थकित असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासोबतच थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकित व चालू वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांना वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार, बसा बसा बसा. अहो पेढे घ्या पेढे. वा कसले पेढे, काय झालं? आज माझ्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं. वा छान. दादा माझा मुलगा गेले कित्येक महिने एका कल्पनेवर काम करत होता. त्याला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्या या कल्पनेला मान्यता दिली. आता तो स्वतःचा नवा बिझनेस स्टार्ट करतोय. मग तर पेढे नाही पाटी पाहिजे, पाटी जरूर. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. शहरामध्ये खवयांसाठी असलेल्या सफा रेस्टॉरंट येथे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने स्पेशल डिशेसचे नियोजन करण्यात आले आहे. अगोदरच सफा रेस्टॉरंट हे विविध प्रकारच्या मांसाहारी व्यंजनासाठी प्रसिद्ध ठरलेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्रीयन, हैदराबादी, काश्मीरी यासह विविध राज्यातील चवीचे खाद्यपदार्थ उत्कृष्टरित्या बनवून ग्राहकांना सादर केले जातात. त्यामुळे येथे येणारे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. सफा होटल सिर्फ नाम नहीं, अभी आजकल अल्हम्दुलिल्लाह औरंगाबाद शहर में एक ब्रांड बन गया है. और माशाल्लाह यहाँ पर औरंगाबाद शहर में भी जितने भी होटल्स हैं उनमें सबसे टॉप पर अल्हम्दुलिल्लाह ये होटल अभी नज़र आ रही है. और माफूल इंतज़ाम है यहाँ पर, शहर का भी है और ख़ास तौर से हैदराबादी डिश जो है हलीम यहाँ पर है. मिर्ज़ा असलम बेग साहब ने ख़ास तौर से औरंगाबाद शहरियों के लिए एक बहुत ही अच्छा जो है इंतज़ाम रखे हैं. और पाए का भी नज़्म है. और जितने औरंगाबाद शहर में जो सुफरा हजरात आते हैं औरंगाबाद के बाहर से, तो माशाल्लाह उनके लिए भी इंतज़ाम रखते हैं. और बहुत ही अच्छा एक मैनेजमेंट उन्होंने रखे है औरंगाबाद शहर में कि पाया भी है और जो तो दूसरे जो आइटम हैं हमने खाए हैं, माशाल्लाह बहुत अच्छा लगा है. माशाल्लाह अच्छा है सब दोस्ताने में और अपने जो रिलेशन के हैं वो सब तो बोलते हैं फूल यहाँ आओ और खाओ, खाए बहुत पैसे दे. माशाल्लाह अल्लाह के फजल करम से बिरयानी, सालन, ज़्यादातर तो सालन ही खाया मैंने. सालन एक नंबर माशाल्लाह. सध्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने खवयांसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिर्झा असलम बेग यांच्या वतीने ADN सोबत बोलताना देण्यात आली. मस्त मास्क पहना रे तुम्हें?
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपले स्वागत। शिवसेना शिंदे गटाच्या शहर जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला। शिवसेना शिंदे गटाच्या शहर जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा सकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, जिल्हा प्रमुख रमेश पवार, महानगर प्रमुख विश्वनाथ राजपूत, नगरसेविका शिल्पा राणी वाडकर, भगतसिंग राजपूत, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। धनुष्यबाण आपल्याला दिला आणि पक्ष सुद्धा शिवसेना हा निर्णय हे आपल्या बाजूने दिला आणि आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या माहितीनुसार 5 तारखेला अयोध्येला जाणार आणि अयोध्येला आले तिथून आल्याच्या नंतर जयस्वा साहेब हा माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवतीर्थावर आपण स्मारकावर आपण हा धनुष्यबाण तिथे ठेवणार आणि त्याच्यानंतर आपण अभिवादन करणार आणि त्याच्यानंतर हा धनुष्यबाण ही यात्रा ही महाराष्ट्रभर हा धनुष्यबाण आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात हा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि याची जी सुरुवात जी ही सुरुवात ही आपल्या संभाजीनगरपासून सुरुवात होणार आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा रात्री 3 वाजले तरी मुख्यमंत्री महोदय भेटतात, रात्रीचे 3 वाजता। मी कधी पहिले मुख्यमंत्री दिवसामध्येही 3 वाजता कधी भेटले नाही। हा खरा फरक हे आहे की तू आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींचा दौरा असला त्या त्या ठिकाणचे शिवसैनिक ज्या पद्धतीने आपला नेत्यांचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांच्या आदेशाचा पालन हे करण्याची जी शिस्त जुनी आहे त्याला आज आपण बघतोय। माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं एक रुपयामध्ये विमा होऊ शकतो हे फक्त स्वप्न होते, ते पुरे करण्याचा पवित्र काम कोणी केला असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केला, देवेंद्रजींनी केला। महाराष्ट्राचे जे जे काम आदरणीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे जे कार्य काम होत असतील ते आपण घराघरापर्यंत पोहोचवता येतील यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। वादविवाद होत असतात ते चालत असतं, त्याला बघायचं काम नसतं। काम करत असताना माणसाने आपण एकनाथराव शिंदे साहेब म्हणून शिवसेनाची बाळासाहेबांची शिवसेना या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करायचं असतं। अनेक लोक आपल्या विरोधात गेले, अनेक लोक आपल्या विरोधात रोज बोलतात, त्याच्याने आपल्याला एक पैशाचा फरक या ठिकाणी पडत नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे। माननीय मुख्यमंत्री आदरणीय जसं सत्तार साहेबांच्या इथून सभेतून आले आणि पहिला हार त्यांनी कुठला टाकला असता तर तो संभाजी महाराजांना टाकला आणि तिथंच 5 कोटी रुपये त्यांनी डिक्लेअर केले आणि त्या माध्यमातून तिथं कुठल्याच काम सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे। सध्या सर्वसामान्यांना शिक्षण अजूनही मिळत नसल्याने आता ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी पुढाकार घेत सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने आगामी नियोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली। केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांनी या महापुरुषांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न 1980 पर्यंत पार पाडलेले होते, जबाबदारी
पण 1980 नंतरच्या काळामध्ये शिक्षणाचा बाजार या महापुरुषांच्या भूमिकेत सर्वसामान्य माणूस जो कष्टकरी माणूस सकाळी जेवढ्या तर रात्रीच्या जेवढ्याची भ्रांत ज्याला आहे त्याच्या पाण्याला शिकता येईल की नाही अशी शंका यावी इतकं वेदनादायी चित्र आज. आणि हे कशामुळं झालं तर विना अनुदानित तत्वावरच्या शाळा विना अनुदानित तत्वावरची महाविद्यालये ही स्थापिली गेली आणि सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळणं दुरापास्त हे बंद झालं पाहिजे. याच्यासाठी एका संघटनेचं मी पुनरुज्जीवन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर संशोधक प्राध्यापक प्राचार्य संघटना याचं पुनरुज्जीवन मी करतो आहे. जे प्राध्यापक सी एच तासिका तत्वावर काम करतात त्यांच्यासाठी लढण्यासाठी गौतम घोर वडतकर यांची मी नियुक्ती करतो आहे. आणि असं आहे की आमची भूमिका अशी आहे की तासिका तत्वावर हे वेठ भिगायचे 8 ते 10 हजार, 10 ते 12 हजार, 12 ते 14 हजार यामध्ये जर प्राध्यापक सिनियर कॉलेजचा ही राबत असेल तर ही शेम निषेधार्थ ही लाजीरवाणी गोष्ट आहे. फुले शाहू बाबासाहेब शिवराय यांची भूमी असं आपण मानतो. या भूमीला महापुरुषांचा हा अपमान आहे, हा समाजद्रोह आहे. आणि म्हणून विना अनुदानित तत्व हे काढून टाकावं, सगळ्या शाळा अनुदानित कराव्यात, महाविद्यालये अनुदानित करावी की ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेता येईल. माझं शिक्षण स्वतः सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत झालेलं आहे. म्हणून जिल्हा परिषदा नगर परिषदा महानगरपालिका यांच्या शाळा सक्षम केल्या गेल्या. तर निश्चितच खाजगी शिक्षण संस्थांकडे जो लोंढा जातो आहे तो लोंढा जाणार नाही. विशेषतः गोरगरिबांची लेकरं शिकतात ते या देशाचे नागरिक आहेत की नाही, त्यांना अधिकार आहे की नाही शिक्षणाचा, शिकण्याचा, आयुष्य उभं करण्याचा. आणि म्हणून ही संघटना त्या दृष्टीने लढे रिझर्वेशन बरोबरच खुल्या प्रवर्गातल्या सुद्धा जागा या पूर्ण वेतनावर भरल्या जाव्यात याच्यासाठी ही संघटना आक्रमक पद्धतीनं लढायला लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित 2 दिवसीय नाट्य महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी सिने अभिनेत्री दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने रविवार आणि सोमवारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाट्यगृहात रविवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांच्यासह नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील कलावंत सयाजी शिंदे, आकाश ढोसर, सायली पाटील उपस्थित होते. तर सोमवारी सकाळी 11 वाजता आधुनिक जागतिक रंगभूमी या विषयावर प्रसिद्ध नाट्य समीक्षक आणि अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे यांचे व्याख्यान होणार आहे. दोन्ही दिवसात मिळून 4 नाटकांचे प्रयोग होतील. या नाट्य महोत्सवाचा विद्यार्थ्यांनी आणि अभ्यासकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग प्रमुख प्राध्यापक स्मिता साबळे डॉक्टर अशोक बंडगर यांनी केले आहे. महिलांच्या प्रगतीसाठी काम करू इच्छिणारे अनेक पुरुष एका परिघाबाहेर राहतात. त्यांना परिघामध्ये आणण्याची आवश्यकता प्राध्यापक डॉक्टर स्मिता उच्चार यांनी सजग महिला मंचाच्या मासिक चर्चा सत्रात व्यक्त केली. महिला दिनाने आम्हाला काय दिले या विषयावर सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने आयोजित मासिक चर्चा सत्रात प्राध्यापक डॉक्टर स्मिता अवचार बोलत होत्या. यावेळी डॉक्टर सुनीती धारवाडकर, मंगल खिवनसरा, डॉक्टर क्षमा खोब्रागडे, डॉक्टर रश्मी बोरीकर, रूप सिदास, मीना खंडागळे, डॉक्टर अनु मधाळे, नीता पानसरे, मंजुषा माळवतकर, दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे, निर्मला निंभोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर आरती श्यामल जोशी यांनी महिला दिन व माध्यम तसेच आयोजकांच्या भूमिकांवर प्रकाश टाकला. चर्चासत्रात ऍडव्होकेट जयश्री देशपांडे एकबोटे, उषा प्रधान, सुनीता जाधव, कल्पना राजपूत, ऍडव्होकेट सुजाता पाठक, शकुंतला लोमटे, सरस्वती जाधव, ज्योती दासरी, रजनी
नागवंशी प्राध्यापक ललिता गादगे यांची उपस्थिती होती. काही प्रमाणात रिलीफही होता, तेवढं टेन्शन नव्हतं. आता जे सुविधा होती तर ती टेन्शन आपली वेगळी आहेत, कारण आपले प्रश्नही वेगळे. जे प्रश्न आईला कधी पडलेच नाहीत ते आपल्याला आता कंठाशी येतात, आपल्याला उत्तरं शोधावी लागतात आणि ती उत्तरं अधिक उच्च देशामध्ये मिळालेली आहेत असं नाही आहे. प्रत्येकीचा प्रश्न वेगळा, प्रत्येकीच्या प्रश्नांची तीव्रता वेगळी आणि प्रत्येकीची घुसमट वेगळी. आणि म्हणून अडचण अशी होते की प्रत्येकीची प्रश्नांची सोडवणूक करण्याची पद्धतीही वेगळी आणि त्याला रिलीफ सिस्टीमसुद्धा वेगळी. पण हे बोललं पाहिजे, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला जरी मिळालं असेल आणि मला त्यात समाधान वाटत असेल तरी सुद्धा माझा प्रवास मी जर शेअर करत गेले तर कदाचित हिला तिला तिला कोणाला तरी त्यातून हे मी असं चालले तर हा धोका येऊ शकतो, किंवा अरे माझ्यासारखीच परिस्थिती आहे पण ही पुढे जाऊ शकली किंवा ही अडली, मी नाही अडू शकणार कारण मला माहिती आहे इथे मला अडवलं जाईल, याच्यावरती हे मला उत्तर असेल. मुला आपल्या शेजारी आपल्या पाजारी, तर माझा अनुभव मात्र खूप वेगळा आहे. कारण मी आता गेली 28 वर्ष तिथे राहते, जिथे राहते तिथे. पण आमच्या अपार्टमेंटचं वातावरण खूप छान आहे आणि वर्षातनं किमान आम्ही 4 एकत्र भेटतो आणि ठरवून भेटतो. पण आजची परिस्थिती काय याचाही आपल्याला विचार करावा लागेल, कारण आजूबाजूच्या परिस्थितीचा स्त्री असो पुरुष असो या सगळ्यांवर परिणाम होतो, आपल्या वाटचालीवर परिणाम होतो. आणि मला आता असं वाटतं जागतिकीकरण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आज मला खूप प्रकर्षाने त्याचे वेगळं स्वरूप दिसतंय आणि त्यांचा स्त्रियांवरही परिणाम होतोय. तुम्ही आता बघितलं असेल की कित्येक ठिकाणी आपल्याला तरुण मुलांचे अनेक प्रश्न उद्भवलेले दिसतात. तर जागतिकीकरण म्हणजे आपण असं समजतो की सगळीकडे सारखी गोष्ट असणे किंवा वसुधैव कुटुंबकम, पण हे मी त्या जागतिकीकरणाबद्दल बोलत नाही, मी व्यापारी जागतिकीकरणाबद्दल बोलते. कारण 1990 ना मुक्त आर्थिक धोरण आलं, याचा मुख्य अर्थ असा होता की हळूहळू आपण खाजगीकरणाकडे जायला लागलो, त्यामुळे सरकारची जी कल्याणकारी भूमिका होती ज्याच्यामध्ये हे स्त्रियांचं सुरक्षितता सुद्धा अंतर्भूत आहे कामाच्या ठिकाणी. नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाचा चमू शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे घर बंदूक बिर्याणी. अजून हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा तरी आतापर्यंत हा चित्रपट कशावर आधारित आहे याची प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. मुळात नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे एका चौकटीबाहेरचा चित्रपट असे काहीसे समीकरण असते. या चित्रपटात नागराज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असं म्हटलं जातंय. ते एका जिगरबाज आणि तितकेच प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यांचा हा ॲक्शन हिरोचा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत, त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीज होण्याची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचलीये. दरम्यान रविवारी ह्या चित्रपटाच्या चमूने शहरातील पत्रकारांशी संवाद साधत घर बंदूक बिर्याणी याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. या चित्रपटात येथील भूमिपुत्र असणारे प्रवीण कुमार डाळिमकर यांनीही एक भूमिका साकारली आहे. गाणं मी आधीच शूटिंग सुरू व्हायच्या आधीच करायला घेतलं होतं आणि चंद्रने त्याच्यावरती एक साध्या पद्धतीने रॉ वाटलं पाहिजे, कारण तो गायक नाही वाटला पाहिजे ना, म्हणजे ते जंगलातले लोक आहेत आणि ते असं ॲग्रेसिव्ह आणि विद्रोह आहे, इंटेन्सिटी आहे, तर ती त्या गाण्यात येण्याची अपेक्षा होती. तर ती थिएटरमध्ये तुम्हाला एकदम बाहेर दिसत मला. मी बेसिकली डिरेक्टर ओरिएंटेड ऍक्टर आहे, मला साऊथमध्ये कुठे गेलं तर मला कोण प्रोड्युसर असतो त्याचं काय म्हणते काय त्याचं इकडे मला काहीच लक्ष नाही. डिरेक्टर काय सांगतोय आणि त्याचे सीन काय आहे त्या दिवशी मला अजून पण सवय, मला माझ्या कागद पेन घेऊन बसायला इथे डायलॉग घेऊन करतो पण त्याच्यात काही काम करायचं का बघतो. म्हणजे 500 फिल्म झाल्या माझ्या तरी मला तीच सवय, डिरेक्टरला नवीन बसलं की त्याच्याकडून सीन घेऊन घ्यायचा की त्याच्यात आपल्याला काय काम करायचं त्याच्या पुढे काय करायचं आणि त्यातच राहतो, मग आपल्याला बाकी गोष्टी आठवते. आणि नागराजचं कसं होतं की एकतर तो फार डाऊन टू अर्थ आहे, माणूस म्हणून चांगला आहे, कूल कॅप्टन आहे आणि प्रतिभाशाली आहे, तर अशा माणसांबरोबर काम करायला एकदम चॅलेंजिंग भारी वाटतं. की म्हणजे कधी कधी असं होतं ना की समोरच्याला आपण काय बोलतो तेच कळत नाही, असे डिरेक्टर पण बघितले त्यांना कट का ॲक्शन म्हणायचं पण प्रॉब्लेम आहे.
असं करत असताना आपण इतकं विविध अनुभव घेतलेला असताना एकदा प्रतिभाशाली आणि चांगल्या कंपनीत डिरेक्शन करत असल्यानंतर जी मजा आली ती ती पडद्यावर दिसते मग तो उत्स्फूर्तपणा तो जोश किंवा ते जे सगळे ग्राफ असतात ते फार चांगल्या पद्धतीने आहे. माझ्या आई कारण माझे मित्र आहेत माझा भाऊ आहे आणि ते असेच माझे मित्र आहेत म्हणून काम करत पण या फिल्ममध्ये त्यांनी जास्त वेळ काम केलं आणि आम्हाला जे काही पोलीसच्या सगळ्या गोष्टी असतात ना त्यांच्या छोटे मोठे सगळेच काय म्हणतात त्याला ड्रेस कसा असावा पासून कसं वावरतात सल्यूट कसं करतात काय कसं करतात हे सगळी त्यांची मदत आहे आणि एकदम ऑथेंटिक PSI पासून हवालदारपर्यंत सगळी कामच्याकडे माझे मित्रमंडळी आहेत आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला ते जॉईन केलं आणि त्यांनीही खूप चांगली भूमिका केली असं हसत खेळत मित्र म्हणून काम केलं आणि खूप चांगले केलं तेच बरं झालं की ते झाल्यावर तुम्हाला कळेल की काय त्यांनी मजा केली पूर्ण महाराष्ट्र गगन बावडा पुणे कोल्हापूर आहे ना कोल्हापूरच्या जवळ गगन बावडा फॉरेस्टचा एरिया आहे फॉरेस्टच्या जवळचा एरिया आहे खासगी पण तो फॉरेस्टच आहे तसं ते आम्ही काही एक लँड घेतलं होतं की जिथं आम्ही आमचे काही ऍक्शन सिक्वेन्सेस हे केले जे खासगी जागा होती पण ते जंगलच होतं त्यांच्या जागे होते. वेरूळ येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन अभ्यागत केंद्राकडे प्रसिद्धी अभावी पर्यटक फिरकत नसल्याचे चित्र सध्या येत आहे. वेरूळ येथे महाराष्ट्र शासन व जपान कॉर्पोरेशन एजन्सीच्या सहकार्याने या पर्यटन अभ्यागत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना वेरूळ लेणीविषयी परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी या पर्यटन अभ्यागत केंद्राची निर्मिती केली आहे. सोबतच या ठिकाणी 2 ऑडिटोरियम, 1 खुले सांस्कृतिक मंच, 4 रेस्टॉरंट, 60 स्थानिक दुकानदारांसाठी गाळे आणि 4 हस्तकला केंद्र निर्माण केले आहेत. वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी समोर असलेले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन अभ्यागत केंद्र हे G20च्या पार्श्वभूमीवर विदेशी पाहुणे येणार आहेत म्हणून नुकतेच पर्यटकांसाठी खुले केले होते. मात्र अजूनही या पर्यटन अभ्यागत केंद्राची म्हणावी तशी प्रसिद्धी न झाल्याने येथील पर्यटन अभ्यागत केंद्राकडे पर्यटक पाठ फिरवताना दिसत आहेत. ADN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. वेरूळ येथील जे पर्यटन अभ्यागत केंद्र आहे G20च्या निमित्ताने 28 तारखेला या पर्यटन केंद्राची देखभाल आणि दुरुस्ती करून महाराष्ट्र शासन आणि पर्यटन विकास महामंडळाने नव्यानेच हे पुन्हा खुले केले आहे. मात्र या पर्यटन केंद्राची म्हणावी तशी अद्यापही प्रसिद्धी आणि ब्रँडिंग झाली नसल्याने या ठिकाणी दररोज जे हजारो पर्यटक येतात त्यांना या पर्यटन अभ्यागत केंद्राविषयी माहिती नसल्याने हे पर्यटन केंद्र दुर्लक्षित झालेलं आहे. तरी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी अशी मागणी आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला की या ठिकाणचे जे 64 दुकाने, 4 हस्तकला केंद्र, उपहारगृहे तसेच इतर ज्या सुविधा आहेत त्या लवकरात लवकर सुरू करून स्थानिकांना रोजगारासाठी द्याव्यात जेणेकरून रोजगार वाढीबरोबरच पर्यटन केंद्राची ब्रँडिंगही आपोआप होईल, पर्यटकांना सुसज्ज असे वाहनतळाचीही सोय होईल आणि रस्त्यावर इतरत्र वाहने न लागून वाहन कोंडीही होणार नाही. तरी शासनाने आणि पर्यटन विकास महामंडळाने याची दखल घ्यावी. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात काँग्रेसचा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन. जिल्ह्यातील 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, थकबाकीदारांवर महावितरणची धडक कारवाई. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN. Thank you.